आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शरद बापूंसाठी जीवाचं रान करू, शिरोळातील युवा कार्यकर्त्यांचा निर्धार. शरद बापू म्हटलं की शिरोळ शहरातील बाया बापड्यांसह अबाल वृद्धांच्या तोंडी एकच शब्द ऐकायला मिळतो, तो म्हणजे बापू. आणि बापू म्हणजे आपला जीवाभावाचा हक्काचा माणूस, अशी प्रतिक्रिया जनतेतून येते. म्हणूनच लोकांनीच आता बापूंची उमेदवारी जाहीर केली आहे. शरद उर्फ बापू मोरे यांनी शिरोळ शहरातील जनता हेच माझे कुटुंब समजून प्रत्येकांच्या हाकेला धावून जात अनेकांच्या समस्या अडचणी क्षणार्थात सोडवल्या आहेत. हे काम त्यांनी शिरोळ नगरपालिका झाली किंवा होणार आहे म्हणून केले नाही, तर बापूंना समाजसेवेचं व्यसन आहे म्हणून केलं आहे. आणि हे काम काय एक दोन महिन्यातील नाही, तर गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. निवडणुका जवळ आल्या की वाढदिवसाला आणि मैतला जाणारे अनेक जण असतात, पण समाजसेवेचे व्रत घेऊन झपाटून समाजसेवा करणाऱ्या बापूंना पालिकेत पाठवायचेच असा चंग शिरोळ शहरातील युवा कार्यकर्त्यांनी बांधला आहे. त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते यांना देखील बापूंच्या कार्याची दखल घेणे भाग पडले आहे. म्हणून बापू कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतील हे जरी निश्चित नसले, तरी त्यांचा विजय नक्की असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे बापू आमच्या पॅनेलमध्ये यावेत म्हणून राजकीय पक्ष आणि गटांच्या नेत्यांनी रीक लावली, तर आश्चर्य वाटू नये. तर ज्या प्रभागातून बापू निवडून येतील त्या प्रभागातूनच इच्छुक उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही हेही तिवार सत्य आहे, असे शिरोळात बोलले जात आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.